स्ट्राईक लाईत अमोल, नॉन स्ट्राईक लाईत प्रणय. एक षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आले होते धावा, फक्त आणि फक्त 4 धावा आल्या होत्या 2 विकेटच्या समाप्तीनंतर. अंपायर फास्ट करायचे आहे, जो फायनलचा सामना बाकी आहे. पहिला चेंडू घेऊन येतात मंगेश, नॉ स्ट्राईक लाईत अमोल. लो फुंडा चेंडू होता, लेग साइडला विकावलेला बाय बॉल. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेतात का बघायचं आहे. दुसरी धावचा नाही घेत आहेत, नकार देत आहेत नाही पोचणार म्हणून. एकच धाव येते, एक चेंडू पहिल्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव येते. एक चेंडू 5 धावा. 3-6 साठी 1000 रुपये आहेत शाहरुख सांगतायत. लगातार 3-6 साठी 1000 आहेत. दुसरा चेंडू घेऊन येतोय मंगेश. मंगेश हे फसवा चेंडू टाकतायत. एक धाव पूर्ण झाले दुसऱ्यांचा, दुसरी धाव नाही घेत आहेत. एकच धाव येते, दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव प्रकार धाव येतात, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 6. दुसरा चेंडू डॉट येतोय. चौथा चेंडू घेऊन येत आहेत, डॉट बॉल येतोय आज सुद्धा. मंगेश चांगली बॉल टाकतायत, मंगेश पवार. 4 चेंडू च्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त झालेल्या आहेत, त्या म्हणजे 6. स्वर्ग पार संघाला धावा कराव्या लागतील. कोणताच बॉल होता, लेग साइडला विकवलेला आहे. 2 टप्पीचा आउट फिल्डरच्या हातामध्ये बॉल जातो. एकदा पूर्ण केलेली आहे सतीश यांनी, खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. आताच समजत आहे सतीशांचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे सतीश दादा. 5 चेंडू 7 धावा झालेले आहेत. छोटा चेंडू मंगेशांचा, समोर चेंडू दिला होता, विरकावलेला आहे. बॉल जातोय का बघायचं आहे. सतीश यांनी कॅच घेतलेली आहे, खूप चांगली मॅच टीम साठी, खूप चांगली कॅच घेतलेली आहे. तर एक फिल्डर आत घेतला जाईल. पहिला चेंडू येतोय, कोणताच बॉल होता, चेंडू विरकावून दिला लेग साइडला. 7 धावांसाठी अमोल दाजी यांच्या बॅट.
13 धावा नक्कीच येणाऱ्या चार चेंडू मध्ये कमीत कमी 35 धावा करावे लागतील तर फायटिंग स्कोर बनेल. 2 चेंडू 13 धावा. एक साइडला बॉल फिरवलेला आहे, बघूया बॉल जातोय का. बॉलच्या मागे 2 फिल्डर धावत आहेत आणि बॉल जातोय 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर आमोल्यांच्या बॅट मधून. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 फटकार धावत आहे म्हणजे 17. बॉल येतोय तो म्हणजे डॉट चेंडू. 4 चेंडू 17 धावा. पाचवा चेंडू घेऊन येतोय सौरभ. समोर दिलाय, जातोय गगनचुंबी षटकार. षटकार निखी, थँक्यू डीजे. निखिल वराडेकर यायचं आहे स्टेजच्या इकडे, जिथे पण असाल निखिल वराडेकर यायचं आहे. स्कोर झाला 23 धावा 5 चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. समोर दिलाय बॉल, चेंडू फिरकावलाय, बघूया. सतीश खूप चांगले फिल्डर आहेत. एक धाव पूर्ण झाले, दुसरे धाव पूर्ण होते का बघायचंय. वेगाने धावत आहेत आणि तिसरे धाव पूर्ण होते का बघायचंय. नाही, विकेट मिळतो तिसऱ्याला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 25. हे निकेतन संघाला येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 26.
तू आला नव्हता तिथे. स्वप्नील आहे, एक धाव धावून कम्प्लीट केली, दुसरी धावचा सब पहा गजा थ्रो देखील होते, पण काही नाही, बॅकअप खूप चांगला पहायला मिळतोय आपल्याला. तो म्हणजे एनपी इलेव्हन संघाचा. आता जिंकण्यासाठी खूप माफक असं लक्ष असेल. सव्वीस धावांचं माफक असं लक्ष आहे, पण शशांक जुयाप्रमाणे फलंदाजी करतोय ना कालपासून, अतिशय आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी जे केले ना, अतिशय उत्तम. ओहो ओहो, पंच पंच वळले आमच्याकडे आणि दाखवत आहेत की हा वाईट चेंडू आहे, हा चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल. धावेत भर, धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. चार, दोन चेंडू, चार धावा. त्याच्यानंतर फायनलचा सामना, फायनलचा थरार उडवला, स्लॉट मध्ये आला, फ्लॉट मध्ये पाठवलाय, चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, येतोय षटकार ठोकून. चला चला वळूया, काय शशांक बॅटिंग करतोय, अतिशय संघाला ज्या फलंदाजावर भरोसा होता ना तो फलंदाज म्हणजे शशांक. पाहता मिस टायमिंग शॉट, आता जेलची शक्यता आणि जेल बाद काय कमबॅक केलाय ठोको डीजे. आलेल्या मित्रांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तुम्ही पाहत आहे दिवंगत भारतीताई प्रकाश कोतकर चषक 2024 पर्व पाचवे. आपण इथं आपला अमूल्य वेळ दिला आणि इथं उपस्थिती दाखवली, त्यासाठी उपस्थित मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच संतोष दीक्षित साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून आपण आपल्या टुर्नामेंटला भेट दिली आणि आमच्या टुर्नामेंटला चार चांद लावले, त्याबद्दल तुमचे परत एकदा आम्ही आयोजकांकडून हार्दिक आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपण विराजमान व्हायचं आहे आमच्या मुख्य मंचावर. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू अतिरिक्त चेंडू आहे. नक्कीच तुम्ही मुख्य मंचावर ज्यांचं मोलाचं सहकार्य टुर्नामेंटमध्ये आणि सुधीर कोतकरसाठी ज्यांचा सपोर्ट असतो तेच हरेशदादा पाटील, तसे त्यांच्यासोबत उपस्थित मान्यवर मंचावर तुम्ही पाहत आहेत. हो हलक्या त्याने प्लेस केलाय चेंडू, शॉर्ट डीपच्या दिशेने, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे अडवण्यामध्ये यश. पाहू शकता हलक्या त्याने एक धाव धावून कम्प्लीट निनाद असेल सामोर जाईल प्रतीक. बारा धावा झाले, धाव फलकावर, शॉर्ट पिच चेंडू, मिस टायमिंग शॉर्ट, जेलची शक्यता आणि पहा जेल पकडायचा होता, लॉली जेल होता, चुका होत आहेत या सेमी फायनलच्या मॅच मध्ये, अशा चुका केल्या चालणार नाहीयेत, कारण की इथून तुम्हाला आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल या टुर्नामेंट मध्ये, आपला स्थान निर्माण करायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला अशा कॅचेस पकडणं गरजेचं आहे. पाणी घेऊन जायचं, जाऊ शकता. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा झालेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी
टाकतोय वन बाउंस सीमा पार चौकार 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 ठोकोडीजे पहा पहा बॉल अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. एक धाव मंग्या आलेला आहे. मंग्या मंग्यासाठी सामोरे जाईल स्वप्नील. मंगेशची स्वप्नील चला स्पीडअप करायचा. ओहो हलक्या त्याने कव्हर्सला फटका सजवायचा होता पण डॉट चेंडू डॉट चेंडू प्रति पाच धावा आले त्याचा फक्त आठ धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत नऊ चेंडू आठ. पंच पंच पाहू शकता पंच वळत आहेत आमच्याकडे सांगतायत सॉफ्ट सिग्नल येते वाईट चेंडू येतोय. चला पंच पंचांचा डिसिजन अंतिम राहील प्लीज कोऑपरेट करा. पंचांचा डिसिजन अंतिम दोघांसाठी पंच पंच कुठला आपला खेळाडू नाही आहे. सात धावांची आवश्यकता नऊ चेंडू मध्ये. मंग्यासाठी स्वप्नीलचा अजून एक चेंडू. ओहो चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. पहा खूप चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला. आता मला तर वाटतंय सामना पूर्णपणे झुकवलाय आपल्या साईडने तो म्हणजे निकेतन इलेव्हन संघाने. नक्कीच निकेतन इलेव्हन संघ खूप चांगली फाईट देताना पाहायला मिळतो आपल्याला. उडवलाय चेंडू नो मॅच लँड मध्ये. कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. एकदा दोन कंप्लीट केली दुसरी धाव देखील पूर्ण करत आहेत आणि अशा प्रकारे दोन धावा कंप्लीट होत आहेत. मैदानामध्ये धावा जाऊन पोहोचल्या आहेत. सांगत जा असं मी विचारलं ना गेलं 22 चार धावांची आवश्यकता चार धावांची आवश्यकता. ओहो हो 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 वन बाउन्स कॉल वन बाउन्स कॉल दिलाय. पण ओव्हरचा शेवटचा चेंडू होता वन बाउन्स कॉल. तुम्ही जर आता दिला तर नक्कीच. आता सहा चेंडू जिंकण्यासाठी चार काय सहा चेंडू चार धावांची आवश्यकता. चला गोंगाट करू नका आजूबाजूला. लाईव्ह मॅच आहे जरा शांत घ्या. सेमी फायनलचा सामना आपल्या समोर चालू आहे. सहा चेंडू चार धावा अतिशय हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपल्या समोर रंगतोय तो म्हणजे. चला स्पीडअप घ्या स्पीडअप स्पीडअप घ्या स्पीडअप. चला स्पीडअप करायचं आहे अजून फायनल खेळवायची आहे. एनपी इलेव्हन संघ प्लीज कोऑपरेट करा
आम्ही सकाळपासून खूप कोऑपरेट केलं तुम्हाला, तुम्ही देखील आम्हाला, सर्व खेळाडूंनी देखील केलं. त्यासाठी परत एकदा आम्ही सर्व खेळाडूंचे देखील आभार व्यक्त करतो आयोजकांकडून, जो तुमचा सहकार्य आमच्या टुर्नामेंटला लाभला. नक्कीच तुमचे आभार. तसेच रॉयल इलेव्हनचे कॅप्टनला विनंती करतो की यायचं आहे. दिशाहीन गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू असणार आहे. आता तीन धावांची आवश्यकता. तर नक्कीच तुम्ही आमच्या मुख्य मंचावर पाहताय अतिथी संतोष दीक्षित साहेब, तसेच त्यांच्यासोबत आले सहकारी मित्र हरेश दादा पाटील, विश्यामराव यादव साहेब, तसेच शेख साहेब, असे आलेले सर्व मान्यवरांचे आमच्या या टुर्नामेंटसाठी मोलाचे सहकार्य लाभले. परत एकदा मी वारंवार त्यांना आभार व्यक्त करतो की आपला जो सहकार्य आमच्या टुर्नामेंटमध्ये लाभला. नक्कीच टुर्नामेंट सब पाच चेंडू तीन धावा. पहा सर्व क्षेत्रक्षक जवळ घेतलेले आहेत. क्लोज घेतलेले आहेत. फलंदाजाला पूर्ण जाळ्यात रचण्याचं काम केलेलं आहे, म्हणजे जवळ क्षेत्रक्षक लावलेले आहेत. इथून कुठला फलंदाज पाहू शकता. चार चेंडू तीन धावा. बाहेर ना कोणी डगआउट बनणार किंवा बाहेर ना कुठलाही प्रेक्षक बोलणार नाही, खेळाडू बोलणार नाही आहे. अतिडडीचा दाम सामना आपल्या समोर चालू आहे. अमोल पहा शफल झाला आणि त्रिफळा उद्ध्वस्त ठोकोटीचे. पहा तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये नजाकत, सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणी में रंगत. नक्की दोन चेंडू तीन धावांची आवश्यकता आहे. जर दोन चेंडू जर डिफेंड केले, निसर्ग पार जिंकली, तर गुरु तावडे यांच्याकडून 2000 पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे निसर्ग पार्क 11 संघासाठी आणि शाहरुख कडून 1000 पारितोषिक असणार आहे जर डिफेंड केलं तर. धन्यवाद. पहा अमोल दाजी कौतुकास्पद अशी गोलंदाजी सौरभ साठी. ओहो रन अप मध्ये बिघाड. दोन चेंडू तीन धावा. सामना होता कुठे आला कुठे. ओ ओ ओ ओ काय शेल बघडलाय. टाळ्या झालं म्हणजे डीजे ठोको. धन्यवाद. आता पटणीचा सुपरस्टारची गरज आहे. पटणीचा सुपरस्टार सतीश कवरे. आता समोरच्या संघाची जर चटणी करायची असेल तर पटणीचा सुपरस्टार सतीश कवरेला आमंत्रित करावं लागेल. पण नाही, मैदानामध्ये येतोय बाहुबली सिद्धांत.
पा सिद्धार्थीने ही मॅच जिंकवली तर हरेश दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. पण सगळ्यांचं लक्ष एकाच खेळाडूकडे होत, पटणीचा सुपरस्टार सतीश खवरे. एक चेंडू तीन धावा एक चेंडू अमोल दाजी. चला स्पीड अप करा अमोल दाजी, टाइम पास नका करू प्लीज. एक चेंडू तीन धावा बघूयात. शेवटा चेंडू टाकतायत, खोलवर चेंडू होता, एक रन झालेले पूर्ण, कंपल्सरी चेसिंग आहे, दोन धावा पूर्ण झाल्यात, अंडा उडवलेला आहे. यस चेसिंग.